नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा करासंदर्भातल्या चार विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी विधेयक लवकरच संसदेत सादर करणार आगामी आर्थिक वर्षाच्या एक लाख एकतीस हजार कोटी रुपयांच्या रेल्वे विनियोजन विधेयकाला लोकसभेची संमती राज्यात बंदर विकासासाठी आवश्यक भूसंपादन आणि रस्त्यांची कामं तातडीनं करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांचा संप रुग्णसेवा विस्कळीत आणि शॉन मार्श आणि हँडस्कॉन यांच्या निकराच्या झुंजीमुळे रांची क्रिकेट कसोटी अनिर्मित राखण्यात ऑस्ट्रेलिया यशस्वी आणि सविस्तर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करासंबंधी चार विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज सकाळच्या बैठकीत मंजुरी दिली केंद्रीकृत जीएसटी राज्य जीएसटी केंद्रशासित जीएसटी आणि भरपाईविषयक जीएसटी या चार विधेयकांना मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दिल्यानं आता लवकरच ही चार विधेयक वित्त विधेयक म्हणून संसदेत मांडली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या चारही विधेयकांवर एकाच वेळी चर्चा घेतली जाणार असून संसदेच्या संमतीनंतर राज्यांमध्ये त्या राज्याचं जीएसटी विधानसभांमध्ये चर्चा आणि मंजुरीसाठी जाईल राज्य जीएसटीला राज्याची मंजुरी आवश्यक आहे तर इतर विधेयकांना संसदेची मंजुरी पुरेशी आहे नवीन अप्रत्यक्ष कर प्रणाली अस्तित्वात आल्यावर वस्तू आणि सेवांवर एकत्रित जीएसटी लागू होऊन त्यातून मिळणारा महसूल केंद्र आणि राज्यादरम्यान जवळपास समसमान वाटला जाणार आहे लोकसभेनं आज रेल्वे विनियोजन विधेयकाला आणि या वर्षासाठी अनुदानासाठीच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी दिली आगामी आर्थिक वर्षासाठी सेनेचा एकूण प्रस्तावित खर्च एक लाख एकतीस हजार कोटी रुपये असून चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो आठ टक्क्यांनी अधिक आहे वर्ष दोन हजार सतरा अठरा महसुलात नऊ टक्क्यांची वाढ होऊन तो एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार पन्नास कोटी रुपयांवर पोहोचेल असा अंदाज आहे दरम्यान अमेरिकेतल्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज राज्यसभेत निवेदन दिलं राज्यसभेत आज अर्थसंकल्पावर पुन्हा चर्चा सुरू झाली यावेळी विरोधी पक्षांनी नोटाबंदी बँकांची अनुत्पादित मालमत्ता आणि शेतकऱ्यांच्या समस्या अशा मुद्द्यांवर सरकारवर टीका केली मनरेगा आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यासारख्या कल्याणकारी योजनांसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आलेली नाही असा आरोप विरोधकांनी केला राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार आणि सेवा पदकं प्रदान केली जात आहेत या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री अरुण जेटली संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य तीनही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित आहेत तसंच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे देखील उपस्थित आहेत मणिपूर विधानसभेत भाजपा प्रणीत सरकारनं विश्वासदर्शक ठराव आज जिंकला आवाजी मतदानानं मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी बत्तीस विरुद्ध सत्तावीस मतांनी हा ठराव जिंकला नुकत्याच झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं साठपैकी एकवीस जागा जिंकणाऱ्या भाजपाचा आजचा विजय महत्वाचा मानला जात आहे नागा पीपल्स फ्रंटच्या चार पीच्या चार आमदारांनी लोकजनशक्ती पार्टीचा एक अपक्ष एक आणि तृणमूल काँग्रेसच्या एक अशा बत्तीस सदस्यांनी सरकारला पाठिंबा दिला आहे भारत पाकिस्तान दरम्यान सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत पा दोन दिवसीय चर्चा आजपासून सुरू झाली उरी दहशतवादी हल्ल्यामुळे भारतानं सिंधू पाणी वाटपाची चर्चा स्थगित केल्यापासून तब्बल सहा महिन्यांनी या स्थायी सिंधू आयोगाची बैठक होत आहे या बैठकीसाठी भारताचं दहा सदस्यांचं शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये इस्लामाबादमध्यपल आहे यामध्ये सिंधू जल आयुक्त पी के सक्सेना यांच्यासह परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी आणि समावेश आहे सिंधू पाणी कराराअंतर्गत पाकिस्तानच्या प्रकल्पांच्या प्रश्नांवर द्विपक्षीय चर्चा करायला भारत नेहमीच तयार आहे मात्र या भारताला मिळालेल्या पाणी हक्कांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं एका सरकारी अधिकाऱ्यानं या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं चलन बाजारात आज रुपयाचं मूल्य डॉलरच्या तुलनेत दहा पैशांनी मजबूत होऊन ते प्रति डॉलर पासष्ट छत्तीस पैसे झाले रुपयाचा हा सोळा महिन्यातला उच्चांक आहे भाजपा सरकार अधिकाधिक आर्थिक सुधारणा राबवेल या आशेनं देशात वाढलेल्या भांडवलाच्या ओघामुळे रुपया मजबूत झाला आतापर्यंत या महिन्यात आत परदेशी गुंतवणूकदारांनी तीन अब्ज चार कोटी अमेरिकी डॉलर्स भांडवली बाजारांमध्ये ओतले आहे राज्यात बंदरांच्या विकासासाठी आवश्यक असलेली भूसंपादन आणि रस्त्यांची कामं तातडीनं पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मुंबईत आज सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते बंदरांच्या विकासावर राज्याच्या विकासाची गती मोठ्या प्रमाणावर अवलंबून असून बंदरांचा विकास झाला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले बैठकीत महाराष्ट्र मरिटाईम बोर्डानं राज्यातल्या बंदरांच्या विकासाबाबत सुरू असलेल्या कामांचं सादरीकरण केलं तसंच सागरमाला प्रकल्पांतर्गत रोरो सेवा आणि प्रवासी जेट्टी संदर्भात प्रकल्पांची माहितीही बोर्डान दिली भविष्यात या प्रकल्पाअंतर्गत राज्यात सागरी आर्थिक विकास क्षेत्र तयार करण्यात येणार आहे डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांनी ठिकठिकाणी आंदोलन पुकारलं आहे काही ठिकाणी संपाचा तर काही ठिकाणी सामूहिक रजेचा मार्ग घेण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले सत्तर निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत सांगली आणि मिरज इथल्या निवासी डॉक्टरांच्या संपाचा रुग्ण सेवेवर परिणाम झाला आहे मुंबईत सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेमुळे रुग्ण सेवेवर परिणाम झाला आहे सायन रुग्णालयाबाहेर आज सकाळपासून गर्दी दिसून मुलाला सांगितलेलं सोमवारी आणायला आम्हाला त्याचा हाताला फ्रॅक्चर झालं म्हणून तर मंडेला होळी होती म्हणून साठी आम्ही आलो नाही आता आलो तर इथे म्हणतात की डॉक्टरच नाही आहे मग आम्ही काय करायचं आता मुलांच्या परीक्षा पण चालू झाल्या आहेत ना आता एक तारखेपासून परीक्षा आहे त्याची हॉस्पिटल बंद आहे तकली जाऊ दरम्यान डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न आज राज्यसभेतही उपस्थित झाला कुठलाही डॉक्टर जाणीवपूर्वक रुग्णाला इजा पोचवत नाही डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कडक कायद्याची आवश्यकता आहे असं भाजपाचे खासदार डॉक्टर विकास महात्मे म्हणाले लातुर ही आपल्या विविध मागण्यांसाठी डॉक्टरांनी गांधी चौकात धरणं आंदोलन केलं या आंदोलनाला भारतीय वैद्यकीय संस्था भारतीय डॉक्टर संघटना आणि होमिओपॅथी संघटनांनी पाठिंबा दर्शवला जवळपास पाचशे डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले म्हणतात दोन हजार दहा त्याद्वारे डॉक्टरांच्या जीवितहानीला जर नुकसान होत असेल तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करणं बंधनकारक आहे आणि या कायद्याचं प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन होत नाही म्हणून आम्ही इथं धरणे आंदोलन देण्यासाठी बसलेलो आहोत रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या चौदार तळ्यातलं पाणी अस्पृश्यांना खुलं करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाचा नव्वदावा वर्धापन दिन आज शहरात मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे या निमित्तानं डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चौदार तळ्यावर भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे या भीमसैनिकांना सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याची व्यवस्था महाड नगरपालिका आयुर्विमा महामंडळ कोकण रिपब्लिकन संस्था आणि अन्य सामाजिक संस्थांनी केली आहे शहरातल्या क्रांतीसंभ मैदानावर आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी जाहीर सभेचं आयोजन केलं असून पुणे इथल्या बार्टी संस्थेनं भीमसैनिकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपेक्षा त्यांना सक्षम करणं गरजेचं असून आपला पक्ष यासाठी प्रयत्नशील असल्याचं मत रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज महाड इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केलं चौदार तळ सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त महाड इथे आले होते आता विरोधक कर्जमाफीसाठी ओरडत आहेत त्यांनी सत्तेवर असताना किती कर्जमाफी केली हा प्रश्न विचारला पाहिजे असंही यावेळी म्हणाले बौद्ध धर्मानं ईश्वर धर्मगुरु यासारख्या अन्य धर्मांमधल्या संकल्पना झिडकारून कर्तृत्व आणि कर्तबगारीला जीवनात प्राधान्य दिलं यातून धम्मानं बहुसंख्य लोकांच्या कल्याणाची संकल्पना अभिप्रेत असलेली लोकतंत्र ही व्यवस्था जगाला बहाल केली आहे असे उद्गार ख्यातनाम बौद्ध भिक्कू भदंत कुचोक रफस लामा यांनी काढले आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यात वसगडे इथं आयोजित केलेल्या धम्म संमेलनात लामा यांनी आपले विचार मांडले या संमेलनात मुंबईचे भदंत शांतिरत्न औरंगाबादचे भदंत करुणासागर नाशिकचे भदंत सुमंत आणि आर्यपाल आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी आंबेडकरी शाहिरी जलसा तसंच धम्म जागृती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं माणुसकीला काळीमा फासणाऱ्या म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणाचा मुख्य सूत्रधार डॉक्टर खिद्रापुरे याच्याविरुद्ध गर्भपाताचे आणखीन गुन्हे दाखल होणार आहेत जमिनीखाली सापडलेले सात भ्रूण डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत चाचणीचे अहवाल येताच आणखी स्वतंत्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत याप्रकरणी खिद्रापुरे सध्या पंधरा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआय या संस्थेच्या सत्तावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या प्रांगणात संस्थेशी निगडीत जुन्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं यात जुन्या काळात विद्यार्थ्यांनी तयार केलेले सेट कॅमेरा हाताळणी मान्यवर व्यक्तींनी संस्थेला दिलेल्या भेटींचे फोटो पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची ही एक स्वायत्त संस्था आहे आज जागतिक चिमणी दिन या निमित्तानं चिमण्यांची घटती संख्या वाढण्यासोबतच चिमण्यांच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नात सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे कारण पशुपक्ष्यांच्या सहवासातच निसर्ग अधिक सुखद वाटतो चिचीवाट करणारी घर जागवणारी चिमताई लहान मोठ्यांसाठी कुतुहलाचा विषय मात्र हल्ली वाढतं प्रदूषण वृक्षतोड तसंच निवारा आणि पिण्याच्या पाण्याअभावी चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे म्हणून त्यांना वाचवण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं आजचा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्त ठाण्याच्या संकल्प इंग्लिश स्कूल यंदा चिमण्यांनी बनवले चिमण्यांसाठी घरकुल या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं संकल्प इंग्लिश स्कूलने एक अभिनव उपक्रम करायचे ठरवले ते म्हणजे चिमण्यांसाठी आम्ही हजारो निवारे तयार केले आणि या निवाऱ्यासाठी वाया गेलेले पुठ्ठे वायांचे पुठ्ठे म्हणा किंवा खोके म्हणा यापासून आम्ही चिमण्यांसाठी निवारे तयार केले आहेत आणि हे निवारे विद्यार्थी त्यांच्या घरी लावणार आहेत आणि चिमणीसाठी त्यांच्या खिडक्यांमध्ये दाणा पाणी ठेवणार आहेत आमच्या शाळेत हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवला जातो पण तो फक्त शालेय शाळेच्या आवारात होता आज हा उपक्रम आम्ही पूर्ण देशात पूर्ण जगात यावं इच्छितो आणि म्हणूनच आम्ही रॅली सुद्धा ही काढली बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथेही एका हॉटेलच्या वतीनं चिमण्याला पाणी पिण्यासाठी तसंच दाणे खाण्यासाठी मातीच्या भांड्यांचं वाटप करण्यात आलं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिमण्या पक्ष्यांचे जीव वाचवणे गरजेचे आहे त्याकरता आम्ही त्यांच्या दाण्या व पाण्याच्या व्यवस्थेकरिता निशुल्क मातीचे भांडे तयार केलेले आहे व त्याचे वितरण करत आहे आतापर्यंत शे, शेकडो लोकांना आम्ही ते दिले आहे हॉटेलचे संचालक संतोष रहाणे यांनी उन्हाळ्याच्या दिवसात चिमणी पाखरांना पाण्याची सोय व्हावी यासाठी या, या अभिनव उपक्रमाचं काम हाती घेतलं होतं आज जागतिक मौखिक आरोग्य दिन तंबाखू गुटखा सिगारेट यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांमुळे मुखात होणाऱ्या कर्करोगाबाबत हो जनजागृती करण्याच्या दृष्टीनं हा दिवस पाळला जातो त्यानिमित्त आज सोलापूर जिल्हा आरोग्य विभाग तसंच पंडित दीनदयाल दंत महाविद्यालयाच्या वतीनं भित्तीचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे दरवर्षी राज्यातल्या तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत त्या आहे त्यामुळे त्याबाबत समाज प्रबोधन करण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचं जिल्हा आश्चल्य चिकित्सक मल्लीनाथ शेट्टी यांनी सांगितलं शेतीला जोडधंदा म्हणून पालनाकडे पाहिलं जातं या शेळी पालनाकडे दृष्टिकोनातून बघत उस्मानाबाद मधल्या धनाजी नाळे या युवकानं पुण्यातली खाजगी कंपनीतली नोकरी सोडून स्वतःच्या शेतात बंदिस्त शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केलाय सुरुवातीला के नाळे यांच्याकडे अवघ्या वीस शेळ्या होत्या आता ही संख्या एकशे पन्नास वर जाऊन पोहोचली आहे या शेळी पालन व्यवसायातून नाळे यांना दरवर्षी ते लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे न थांबता नाळे यांनी प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबादी शेळीचं संशोधन सुरू केलं शेळीचं पेटंट मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत दोन हजार चौदा मध्ये या व्यवसायाला सुरुवात केली मी या व्यवसायामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यवसाय सुरुवात केली त्यावेळेस असं निदर्शनास आलं की त्यांचं वजन वाढ ही चांगली होत आहे आणि सुदृढ अशी पिल्ल जन्मपासून मी ह्याच्यामध्ये एक ब्रँड तयार करायचं आणि पेटंट घ्यायचं ह्या उद्देशानं ह्या कामाला सुरुवात केलेली आहे आजपर्यंत माझ्याकडे आता तीन पिढ्या तयार झालेल्या मला त्यासाठी पाच पिढ्यांची तयारी करायची धनाजी नाळे यांच्या शेळीवरच्या संशोधनामुळे उस्मानाबादची ओळख राष्ट्रीय पातळीवर व्हायला मदत तर होईल शिवाय उत्तम उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणून शेळी पालनाचा विचार करण्याचं प्रमाणही वाढू शकेल ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्श आणि हँडस्कॉप जोडीनं आज भारतीय फिरकीचा टित्सून सामना केला आणि रांची इथला तिसरा क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं पहिल्या डावात एकशे बावन्न धावांची महत्वपूर्ण आघाडी घेऊन दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे दोन बळी मिळवलेल्या भारतानं आज अखेरच्या दिवशी विजयाचं स्वप्न पाहत खेळायला सुरुवात केली आज सकाळी त्यांना आणखी दोन बडीही मिळाले पण त्यानंतर आलेल्या मार्श आणि हँडस्कॉम जोडीनं तळ ठोकून भारतीय गोलंदाजीचा सामना केला आणि भारताच्या विजयाचे मनसुबे उधळून लावले दिवसाखेर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात सहा बाद दोनशे चार धावसंख्येपर्यंत मजल मारली मार्शनं त्रेपन्न तर हॅण्डस्कॉमनं नाबाद बहात्तर धावा केल्या हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात जास्त तापमान वर्धा येथे अडतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं असून सर्वात कमी तापमान पुणे येथे पंधरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान चौतीस किमान वीस नागपूर पस्तीस आणि एकोणीस पुणे छत्तीस पंधरा औरंगाबाद पस्तीस वीस नाशिक चौतीस सोळा कोल्हापूर सदतीस एकवीस रत्नागिरी तेहतीस एकवीस सोलापूर सदतीस एकोणीस आणि अमरावती छत्तीस आणि एकवीस बातम्या पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा करासंदर्भातल्या चार विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी विधेयकं लवकरच संसदेत सादर करणार आगामी आर्थिक वर्षाच्या एक लाख एकतीस हजार कोटी रुपयांच्या रेल्वे विनियोजन विधेयकाला लोकसभेची संमती राज्यात बंदर विकासासाठी आवश्यक भूसंपादन आणि रस्त्यांची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांचा संप रुग्णसेवा विस्कळीत आणि शॉन मार्श आणि हँडस्कॉम्प यांच्या निकराच्या झुंडीमुळे रांची क्रिकेट कसोटी अनिर्मित राखण्यात ऑस्ट्रेलिया यशस्वी याबरोबरच हे संपलं कधी काळी आपल्या अंगणात दाणे टिपणारी परसातल्या झाडांवर चिवचिवाटाचे सूर तरंग उमटवणारी चिमणी आता मात्र सहजासहजी दिसत नाही यामुळे शहरीकरणाच्या हव्यासात चिमण्यांचा निवारा हरवत चालल्यानं त्याचा नकारात्मक परिणाम चिमण्यांच्या संख्येवर होत असल्याच्या वास्तवाकडे डोळे झाक करून चालणार नाही याच अनुषंगानं आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं या चिमण्या चिमण्यापाखराचं वास्तव आणि संवर्धनासाठीचे प्रयत्न याविषयी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी पक्षीमित्र मकरंद जोशी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार